अब 5 मिनट का ब्रेक होगा, उसके बाद हम स्विमिंग के लिए जाएंगे, वहां पे सबको 5 मिनट में पहुंचना है, कोई लेट नहीं करेगा। ब्रेक लंच दौड़। साला ये 5 मिनट से ब्रेक है, थोड़ा देर आराम करे। 5 मिनट का आराम करे मैंने रे। अरे 5 मिनट। अच्छा तुला म्हणलं होतं ना हे तुला लय माघात पडल, या सुमित संग पंगा घेऊन तू लय मोठी चूक केलीस। आता शनी माग लागलाय तुझ्या, पळ किती पळतोय ते। क्या चल रहा है? लेट क्यों हुआ? बाथरूम गया था श्रीमान। जल्दी अपने स्विमिंग कोच चुंपा इनके रेडी हो जाओ। अरे स्विमिंग कॉस्ट्यूम किधर है? मेरे को नहीं मिल रहे। ए कॉस्ट्यूम मिल रहे? चलो जल्दी करो। कॉस्ट्यूम नहीं मिल रहे। अरे कॉस्ट्यूम मिल रहे? नहीं मिल रहे। तुम्हारा क्या चल रहा है? तुम्हारा श्रीमान हमारे स्विमिंग कॉस्ट्यूम नहीं मिल रहे। क्या हमारे भी नहीं मिल रहे श्रीमान? सबके कॉस्ट्यूम कैसे गायब हो गए? सब अपने अपने बैग लेके बाहर आ जाओ और एक लाइन में खड़े हो जाओ। चलो तुम दोनों सबके बैग चेक करो। जी श्रीमान। अच्छा येणे ऐकून येऊ आगोपण केलाय का नाही? ती आवाज मरतच असते बघ इतके गब जरा बोलताना सापडलो ना आपण तर आधी आपल्याला हंतल एवढा आवाज जाते वय जमले गबस की जरा श्रीमान हे देखी काय श्रीमान? तुम्हारे बैग में कपड़े कैसे है? मैंने पूछा कैसे? पता नहीं श्रीमान। पता नहीं? अभी पता चल जाएगा। कम ऑन मेन स्टैंड। Go fast, come on! Just run! Ajay, तुझे बैग म्हणून सगळ्यांचे कपडे ठेवले होते पण तुझ्या नशिबाने माझा अंदाज चुकला आणि बॅग विकायची निघाली। आता वाचलायस बेट्या,
परत माझा अंदाज नाही चुकणार. चलो सब अपने कपड़े पहन के रेडी हो जाओ. अरे का पोसा टफ रूम पर्यंत दंगा येतोय तुमचा. शिस्त आहे का नाही? हा मी आलेलं सुद्धा तुम्हाला कळलेलं नाहीये. परत जर कोणी दंगा केलेला कळलं ना तर याद राखा मीटिंग साठी जमलोय ना आपण इथं का दंगा करायला जमलोय? काय सरिता विद्यार्थी प्रतिनिधी आहेस ना तू? हे सगळ्यांना शांत बसवायचं राहिलं बाजूलाच त्यांच्या बरोबर गाणी म्हणतेस काय चाललंय? हा सॉरी सर. तर आपण एनएसएसचा कॅम्प काढायचा आहे. तुम्हाला काय वाटतंय आपण कुठं कुठं जायचं? हा पण गोंधळ न करता एकेकांना सांगायचं काय? सर आपण पुण्याच्या सारस बागेत जाऊयात का? सारस बागेत एनएसएसचा कॅम्प घेऊन? तोंडाला येईल ते बोलायला लागलाय काहीतरी चांगलं सांगा. सर आपण एखाद्या गावाला भेट देऊया का? ते तर आपण दरवर्षीच जातो. दुसरं काही येतंय का डोक्यामध्ये? हा बोल उठ. एक मिनिट तू लिस्ट करून घे. और तू सांग तुला कुठे जावं असं वाटतंय? आर्मी ट्रेनिंग सेंटरला सर. उठ उठ. सर म्हणजे मला असं वाटतंय आपण आर्मी ट्रेनिंग सेंटरला भेट दिली पाहिजे सर. आर्मी ट्रेनिंग सेंटर आयडिया चांगली आहे. पवारनं सांगितलेलं एकदम बरोबर आहे. म्हणजे काय आहे तुम्हाला सगळ्यांना आर्मीच्या जवानांना ट्रेनिंग कसं मिळतं हे प्रत्यक्ष बघायला मिळेल. मी बोलतो सरांशी परमिशन वगैरे काढायला तर लागणारच आहे. ठीक आहे दिली तर उत्तमच आहे पण नाही दिली तर बाकीचे ऑप्शन्स आहेतच की आपल्याकडं. ए ते लिस्ट बघू का? भैया तुम्ही कशी चाल खेळता काय कळत नाही. चालच अशी खेळायची कि पुढच्याला काहीच अंदाज नाही लागला पाहिजे. या 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 जयश्री या बोला काय अपडेट? मी खेळलेली चाल सांगायला आली. अरे वा इतकेच खेळलं पण चाल वय बोला. शीतलच्या घरी गेले होते पायनॅपल शिरा घेऊन. काय विशेष? असं काही विशेष नाही. मम्मीनं घरी केला होता शिरा म्हणलं तिला देऊन यावा. शीतलला आवडतो का? नाही कालच कळलं. मग मी तिला म्हणलं अगं जीजी म्हणली तुला पायनॅपलचा शिरा आवडतो म्हणून तुझ्यासाठी घेऊन आले. मग? मग घेतला तिनं. जयश्री ह्याच्यात मोठी बाजी मारली असं काय हो? आओ चाल ही नाही खरी चाल तर पुढं आहे. काय घरी गेले होते ना तेव्हा मुद्दामच निकालाचा विषय काढला. म्हणलं शीतल यावेळी नक्की पास होणार. मी स्वतः बघितलंय तिचा अभ्यास. आणि जरी झालीच फेल तर मी घेईन की तिचा अभ्यास. शीतलला म्हणलं काय काळजी करू नकोस काय बी मदत लागली तर सरळ माझ्याकडे ये. तिला माझ्या नोट्स बी दिल्यात मी. शीतल आता पक्की माझ्या जाळ्यात सापडली. वा जयश्री वा आमच्या बरोबर राहून तुम्ही बी राजकारण शिकताय म्हणायचं. वा नाही पण गुण लागायलाच पाहिजे की. देर यू आर. तुम्ही असंच करा
शीतल बरोबर राहून तिच्या मनातला तुमच्या बद्दलचा राग तरी कमी होईल. तुम्ही शीतलच्या मनात असंच घर करून राहा. जयश्री, तुम्ही तुमची चाल खेळली, आता आमचा डाव. काय? जयश्री, चाल किंवा डाव सांगायचं नसतो, खेळायचं असतो. आओ, पण तुम्ही मला सांगू शकता की? सांगणार, सांगतो की. फक्त समोरच्याने त्याचा डाव तर खेळू द्या, मग आम्ही खेळणार. आईला मी जरा कमी आजे देवगुणच दिसतोय की, फक्त मी जरा याच्या पेक्षा देख नाही एवढच. अजय देवगण, तू माझ्याकडे एकदा फेशियल कराय पाहिजे, म्हणजे तू बी माझ्यासारखं देखणार दिसतोस का नाही बघ. काय सलमान? अयो, मी सलमान खान कधी दिसतोय वय विषय का तवा? काय चक्र सांग. अरे मग फोटोतच क्वालिटी दिसतोय गेला का? यो होईल का मग? झाली का नाही तयारी? बायोडाटा बियोडाटा केला का नाही? अरे गोटे बायोडाटा कशाला, मला नोकरी नाही, छोकरी पाहिजे ना. घ्या, लगीन कराय निघाल्या ना, बायोडाटा माहिती नाही राव. नोकरीसाठी वेगळा बायोडाटा असतो आणि छोकरीसाठी वेगळा बायोडाटा असतो. अरे बायकोसाठी आपल्याला जो डाटा द्यायचा असतोय ना, त्याला बायोडाटा म्हणतात. हा, पण माझ्याकडे नाही की. ह्याच्याकडे नाही, त्यात काय काढू एक आपण, फक्त 100 रुपये लागते. तर एवढंच वय, मग बनवूया की. योग्य कागद, याच्यावर तुझं नाव, वय, उंची, पत्ता, जन्मकुंडली, नातेसंबंध सगळं लिही. मग 100 रुपये कशाला पाहिजे? यावर फक्त तात्पुरतं लिहायचं असतं, नंतर नवीन कागद घेऊन त्याच्यावर प्रिंटिंग करायचं असतं. हा मग लिह. शेकरे आवडलं यायची काय लिहू? हा लिह, फोटोकॉपी. अय, पण माझा बायोडाटा आहे ना, मला कुठं आवडते फोटोग्राफी. घ्या, जे जे करायचं आहो भलं, ती म्हणते माझच कर. अरे असं लिहायचं असतंय. अरे मग आर्मीची आवडली, आर्मीची. माझे दोन दोस्त आर्मीत आहेत ना. राहुल्या, आर्मीची आवड कुठे लिहायची असते वे? तू गप्प जरा, तुला काही कळत नाही. आमचं आम्ही लिहितो काय ते गपली. मलाच काही कळत नाही वय, माझा आजनी क्या पाहिजे होती, त्यांना माझ लगेच सगळं कळत. पण ती दोघ तिकड आहेत ना मजेत, आणि मी ते एकटा पडलोय ना म्हणून. अजा अरे केलं असं काय केलं? हे विके कशाला असं करेल? अरे मग कोण करणार आहे? ओ यार, विक्रम नाही किया होगा, त्याला दुसरा क्यों करेगा? विक्या का करेल असं? क्या पता यार. ए, मी विकेला चांगलं ओळखते बरं का, तू असं कधीच करणार नाही. हा, आणि त्याने जर केलं असतं तर आपल्याला सांगितलं नसतं का? हा, आणि विकेला एवढा मूर्ख नक्कीच नाही बरं का, ते असं केलं तरी स्वतःच्या कप्प्यात कपडे ठेवल. हो तो अजिंक्य, विक्रमांना असं करतच नसते. काय झालं रे? काय उतरला का? पाय तुटून पार गायात आलेत.
लय पळवले का लय पळवले असलो पाय दुखतात ना आज्या तू सांगतो बेंडस्टँड झालं ग्राउंडचे 15 राऊंड मारा लागल्यात राव मला ओ यारा सच्ची सच्ची बोल व तू नाही की तू यारा का लगा पाज्या हेरावल्या लका सांग त्याला मला काय खोया कुत्र्याने चावले वे तुम्हाला सांगतो ज्याच्यामुळे मला राऊंड मारा लागलेत का नाही त्याला सुट्टी देत नसतोय मी तुम्हाला सांगतो नाही त्याला 50 राऊंड मारायला लावलं तर नावाचा विक्रम राऊत नाही राम राम क्या चल रहा है कुछ नहीं सर आपका हमेशा कुछ ना कुछ चलता रहता है अब क्या शरारत करने की सोच रहे हो आपको एक बात पता है इस बैच में सबसे ज्यादा पनिशमेंट मिलने वाला ग्रुप आपका है आपको आते ही बर्फी के बारे में पता चला फिर आप लेट आने लगे रात को लेट सोते हो आपको बाहर से फोन आते हैं आपके दोस्त चोरी छुपे अंदर घुस आते हैं आपको लगता होगा कि हमारी नजर आप पे नहीं है लेकिन अफसोस ऐसा बिल्कुल भी नहीं है आपकी सारी करतूतें हमें पता है आप ये सारी हरकतें करते हो इसका मतलब आपको यहां के बारे में पहले से ही सब कुछ पता है नहीं नहीं आपको कैसे पता हो सकता है क्यों विक्रम जी श्रीमान इन्हें कैसे पता हो सकता है पहले से तुम तो यहां रह चुके हो तुम्हें पता हो सकता है लेकिन इन्हें नहीं हाँ या ना हाँ एक आम खराब हो तो बाकी सारे आम खराब कर देता है इसलिए उस आम को भी बाजू में निकालना चाहिए खैर कोई बात नहीं गलतियां तो सभी से होती है लेकिन विक्रम तुम इन जूनियर के बीच में रहते हो यह गलत बात है एक काम करो अपना सामान उठाओ और आज से तुम दूसरे रूम में रहोगे चलो जल्दी करो यस सर और आप सब लोग एक बात याद रखना इसके बाद आपसे कोई गलती हुई तो आपको भी बैग भरना पड़ेगा और रूम चेंज नहीं होगी सीधा घर जाओगे आगे से होशियार रहना और हां विक्रम की जगह पे दूसरा रिक्रूट आएगा चलो विक्रम अंदर आओ